विद्यार्थिनींनो, मागील तासिकेमध्ये आपण काही प्रकरण 3 मधील सांगीतिक परिभाषा यातील आलाप, तान, बोल आलाप, बोल तान, कणस्वर, गमक, झाला, जाती तोडा, खटका, मुरकी आणि अलंकार। आजच्या तासिकेमध्ये कणस्वर, गमक, झाला आणि जाती इथपर्यंत आपण मागील तासिकेमध्ये काही सांगीतिक परिभाषा बघितल्या। आजच्या तासिकेमध्ये तोडा, खटका, मुरकी आणि अलंकार याविषयी माहिती आपण बघणार आहोत। आता सर्वात पहिले जेव्हा आपण राग म्हणतो, छोटा ख्याल म्हणतो, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपला एक राग होईल त्या रागाचे आलापताना जेव्हा मी तुम्हाला शिकवेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आलाप म्हणजे काय, तान म्हणजे काय, बोल आलाप बोल तान म्हणजे काय। काही प्रकार जे असतात, गीत प्रकार असतात, ते काही गीत प्रकार वाद्यांवर वाजविले जातात, काही गीत प्रकार आपण मुखातून म्हणायचे असतात। जसं झाला, तोडा हे जे प्रकार आहेत, तोडा याचाच अर्थ काय होतो, आता आपण आजच्या तासिकेमध्ये तोडा, आता तोडा म्हणजे काय, आता तोडा म्हणजे आपण हे तोडा ते तोडा, आपण जे शब्द आपण असे वापरतो, तर आता आपली सांगीतिक परिभाषा, सांगीतिक म्हणजे संगीताशी जी रिलेटेड आहे, त्या भाषेमध्ये त्या विषयाशी त्या तोडा या शब्दाचा काय संबंध आहे, तर तोडा म्हणजे सरोद, सतार या वाद्यांवर वाजवल्या जाणाऱ्या तानांना तोडा असे म्हणतात। आता त्याचे बोल पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात। जसं आपण मी तुम्हाला म्हटलं की एक राग झाल्यानंतर जेव्हा आपण ताना शिकणार, आता जसं सुरुवातीला आपण आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जेवढे राग आहेत त्या रागांमधील प्रत्येक रागाचा माहिती, आरोरो पकड, सरगम गीत, लक्षण गीत, छोटा ख्याल आणि आणखी बाकी गीत प्रकार म्हणजे तराणा, ध्रुपद, धमार, जे काही गीत प्रकार आहेत ते आपण सुरुवातीला शिकणार आहोत आणि आलापताना आपण सर्वात शेवटी, परंतु आता एक तुम्हाला आता सोमवारी जशी तुमची तासिका आहे तर त्या तासिकेमध्ये मी तुम्हाला आलापताना शिकवणार आहे। थोड्याशा कठीण जाणार, पण ज्याप्रमाणे आपण आत्ता आपले जवळपास 5 राग झालेत तर 5 रागांपैकी जवळपास 5ही राग आपले प्रत्येक विद्यार्थिनीचे पाठ झाले आहेत। तसेच आलापताना जो गीत प्रकार आहे तो आलापताना जो गीत प्रकार आहे तो आपला रोज रोज म्हणून आपल्याला त्याकरिता आपल्याला महाविद्यालयातून अनिवार्य आहे। तर ज्या विद्यार्थिनी कॉलेजला रोज येणार म्हणजे 3 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, त्या विद्यार्थिनींचे आलापताना मुखपाठ होतील। जसं इतर रागांची संपूर्ण माहिती, छोटा ख्याल, सरगम गीत, आरोरो पकड, लक्षण गीत, हे सगळे प्रकार जसे पाठ झाले तसे आलापतानाही पाठ होणार आहे। तर तोडा, तोडा हा जो प्रकार आहे तो प्रकार सरोद आणि सतार या वाद्यावर वाजवला जातो। त्यानंतर खटका, 4 किंवा 4 अधिक स्वरांची गोलाई निर्माण करून द्रुत गतीत गायली जाते त्यास खटका असे म्हणतात। आता जसं 4 किंवा 4 अधिक स्वरांची गोलाई म्हणजे खाली त्यांनी उदाहरणार्थ दिलं रे सा निसा सा रे निसा, हे जे प्रकार आहे गोलाई करून म्हणजेच याचाच अर्थ की फास्ट म्हणणे म्हणजे त्याला म्हणतात खटका। आता आपण असं पण म्हणू शकतो रे सा निसा सा रे निसा असं म्हणू शकतो, परंतु त्यांनी म्हटलं की स्वरांची गोलाई निर्माण करून द्रुत गतीत गायली जाते। द्रुत गती म्हणजे काय, गतीचे किती प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत, एक प्रकार विलंबित लय, मध्य लय आणि द्रुतलय। द्रुतलय म्हणजे फास्ट, विलंबित लय म्हणजे एकदम हळू स्लो, आणि मध्यलय म्हणजे एकदम स्लो पण नाही आणि एकदम फास्ट पण नाही, म्हणजे अति विलंबितही नाही आणि अधिक द्रुतही नाही, या दोनच्या मधली म्हणजे मध्यलय। तर खटका जो असतो तो द्रुतलयमध्ये गायला जातो, जसं रे सा निसा सा रे निसा रे सा निसा सा रे निसा रे सा निसा सा रे निसा, असा प्रकार जो आहे तो फास्ट म्हणणे म्हणजे खटका घेणे होय। त्यानंतर मुरकी, जवळजवळच्या 2-3 स्वरांचा शीघ्रतेने आलटून पालटून प्रयोग करणे म्हणजे मुरकी। आता उदाहरणार्थ यांनी दिला आहे प आणि सा, पच्यावर तुम्ही बघत असाल धम दिलेला आहे, आता पच्या आधी म येतो, पच्या नंतर ध येतो, तर मुरकी कशी घ्यायची असते,
आता प तर म्हणायचं, पण पच्या आधी म पण आला पाहिजे, त्याला आपण हललं पाहिजे. जसं कण आपण घेतो त्याप्रमाणे प म प प म प ध, म्हणजे आधीचा पण स्वर घेणे, नंतरचा पण स्वर घेणे. पच्या आधी ध धम म्हणायचं, मग प वर्यायचं, पंचमावर्यायचं, याचाच अर्थ मुरकी घेणे होय. त्यानंतर अलंकार. आता अलंकार म्हणजे आपण 12वीमध्ये 11वीमध्ये शिकलो मागील वर्षी. अलंकार म्हणजे पहिला अलंकार एका स्वरांचा, सारे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. आता हे जे अलंकार आहेत हे आपण 7 ते 11 पर्यंत आपण शिकलो. पहिला अलंकार एका स्वरांचा, दुसरा सा सा रे रे, तिसरा म्हणजे 3 स्वरांचा, सारे ग रे ग म ग म प. त्याच्यानंतर चौथा म्हणजे 4 स्वरांचा, सारे ग म रे ग म प. पाचवा अलंकार 5 स्वरांचा, सारे ग म प रे ग म प ध ग म प ध नी. तसंच हा झाला आरोह. प्रत्येक अलंकाराचा आरोह म्हणजे खालच्या सापासून वरच्या सापर्यंत जाणे, आणि मग तेच उलट अवरोह म्हणजे वरच्या सापासून खालच्या सापर्यंत. पहिला अलंकार आपला आहे सारे ग म प ध नि सा, हा झाला आरोह, आणि अवरोह सा नि ध प म ग रे सा. पहिला अलंकार दुसरा सा सा रे रे ग ग म म प प ध ग नि नि सा सा, हा झाला आरोह. अवरोह परत सा सा नि नि, वरच्या षडजापासून. सा म्हणजे काय? षडज. वरच्या षडजापासून खालच्या षडजापर्यंत सा सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा सा. आता तिसरा अलंकार. तिसरा अलंकार 3 स्वरांचा, परत आरोह म्हणजे खालच्या सापासून वरच्या सापर्यंत, खालच्या षडजापासून वरच्या षडजापर्यंत. सा रे ग रे ग म ग म प म प ध प ध नि ध नि सा. अवरोह वरच्या सापासून खालच्या सापर्यंत, सा नि ध नि ध प ध प म प म ग म ग रे ग रे सा. चौथा अलंकार 4 स्वरांचा, सा रे ग म रे ग म प ग म प ध नि प ध नि सा. अवरोह वरच्या सापासून, सा नि ध प म ध प म ग रे म ग रे सा. आता 5 स्वरांचा, परत आरोह सा रे ग म प रे ग म प ध ग म प ध नि म प ध नि सा, सा नि ध प म नि ध प म ग ध प म ग रे सा. याला म्हणतात अलंकार. आणि यालाच दुसरा शब्द आहे पलटे. म्हणजे आपण जेव्हा शास्त्रीय संगीत शिकतो, आता यामध्ये परिभाषा बघा अलंकारची. आरोह अवरोह युक्त स्वरांच्या क्रमिक रचनेस अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ सा रे ग रे ग म ग म प सा नि ध नि ध प ध प म. आता जेव्हा आपल्याला, आपण स्वतः अनेक प्रकारचे असंख्य अलंकार आपण तयार करू शकतो. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की जसा आरोह असेल तसाच अवरोह असला पाहिजे. आता 3 स्वरांचा सारे ग रे ग म आहे, आरोह म्हणजे खालच्या सापासून वरच्या सापर्यंत, तसंच अवरोह वरच्या सापासून खालच्या सा. सुरुवातीला आरोहामध्ये जर 3 स्वर घेतले असेल तर अवरोहातही 3 स्वर, फक्त हा आरोह म्हणजे स्वरांचा चढता क्रम आणि अवरोह म्हणजे स्वरांचा उतरता क्रम, म्हणजे आरोह आणि अवरोह. असे असंख्य प्रकारचे आपण स्वतः अलंकार तयार करू शकतो. जसं त्याचप्रमाणे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे अलंकार जे असतात, अलंकार हेच राहणार आहेत, परंतु अलंकार म्हणत असताना वेगवेगळ्या रागांमध्ये ते अलंकार आपल्याला गायचे आहे. उदाहरणार्थ आपण बघायचं की पहिला अलंकार, फक्त आपण सोप्याकडून कठीणाकडे कधी पण जायचं असतं, पहिला जो अलंकार आहे सारे ग म प ध नि सा, तो जो अलंकार आहे आपल्याला राग भैरवमध्ये जर म्हणायचा असेल तर भैरव रागाची आपल्याला माहिती पाठ पाहिजे. त्यामध्ये रे आणि ध हे स्वर कोमल आहे. मग आपण जसा साधा अलंकार म्हणतो सारे ग म प ध नि सा, आता त्याऐवजी आपल्याला पहिलाच अलंकार राग भैरवमध्ये गायचा आहे. तर रे आणि ध सा रे ग म प ध नि सा, रे आणि ध अलंकार तोच राहणार आहे. सारे ग म प ध नि साच आपल्याला म्हणायचा आहे, फक्त तो राग भैरवमध्ये आपल्याला गायचा आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? राग भैरवमध्ये जर आपल्याला अलंकार म्हणायचा आहे तर रे आणि ध कोमल करावं लागेल. म्हणजे कसं येणार? सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग
शुद्ध अलंकार, साधा अलंकार जो आपण बेसिक सुरुवातीला शिकतो तो कसा येणार, सा रे ग म प ध नी सा, सा नी ध प म ग रे सा, शुद्ध आणि कोमल राग भैरव मध्ये गायलेला आपल्याला अलंकार असे हे जे अलंकार आहे हे प्रत्येक रागामध्ये आपल्याला गाता आले पाहिजे। परंतु आपल्याला जर प्रत्येक रागामध्ये हे अलंकार गायचे असेल, उदाहरणार्थ दुसरं बघू की आपल्याला यमन रागामध्ये, यमन रागामध्ये सारेगम पधनिसाच्या ऐवजी निरेगम पधनिसा आहे आणि त्या रागामध्ये यमन रागामध्ये म स्वर हा तीव्र आहे, तर शुद्ध म सारेगम, शुद्ध मच्या ऐवजी आपल्याला सारेगम पधनिसा, सा नी ध प म ग रे सा, तीव्र म आपल्याला करावं लागेल। मालकंस रागामध्ये जर आपल्याला अलंकार म्हणायचे असेल तर त्या रागामध्ये रे आणि प वर्ज्य करावे लागेल आणि त्या रागामध्ये कुठले स्वर कोमल आहेत हे आपल्याला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे। तर त्या रागामध्ये ग ध नी स्वर कोमल आहे आणि मग जेव्हा आपल्याला राग मालकंसमध्ये आपल्याला अलंकार म्हणायचे असतील तर जे स्वर अलंकार तोच राहणार, परंतु आपल्याला सारेगम पदनीसा जर तो अलंकार असेल पण त्या रागामध्ये रे आणि प नाही आहे, वर्ज्य आहेत, तर ते आपल्याला स्वर वगळून आपल्याला त्या रागामध्ये जे स्वर आहेत आणि जे स्वर कोमल तीव्र आहेत त्याचा प्रयोग करून आपल्याला ते अलंकार गायचे आहेत। प्रत्यक्ष आपण प्रात्यक्षिकाची तासिका जेव्हा राहणार त्या तासिकेमध्ये आपण प्रत्यक्ष गाऊन बघू, बाकी पुढील तासिकेमध्ये।